महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे यांची महायुती हे पक्ष सध्याच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि पक्के वैरी असं म्हणलं तरी हरकत नाही. मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र आले कशासाठी? तर एका व्यक्तीला हरवण्यासाठी. ही निवडणूक नेमकी कोणती आहे? कोणत्या शहरात हे घडते? आणि तो नेता कोण ज्याच्या विरोधात शिंदेंपासून ठाकरेपर्यंत आणि पटोलेंपासून पवारांपर्यंत सर्व नेते एकत्र आलेत? तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. राजकारणात केव्हा काहीही होऊ शकतं, सत्तेसाठी कोणी केव्हाही एकत्र येऊ शकतं असं म्हणलं जातं. याची प्रचिती आली ती म्हणजे 2019 सत्ता बदल आणि नुकताच शिंदेंच्या झालेल्या बंडावरून. सत्तेसाठी कोणता पक्ष कोणासोबत केव्हा चूल मांडेल याची ग्वाही देणं सध्या तरी महाराष्ट्रात सांगणं अवघड झालं आहे. आता आम्ही असं का म्हणतोय हे सांगते. बीड जिल्ह्यातील जयदत्त क्षीरसागर, कधी काही शरद पवारांशी जवळचं मानलं जाणारं हे नाव, निवडणुकीसाठी राष्ट्रवादीमधून एक्झिट घेत क्षीरसागरांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतून देखील क्षीरसागरांची हकलपट्टी करण्यात आली. त्यामुळे न घर का न घाट का अशी स्थिती झालेले जयदत्त क्षीरसागर सध्या बीडमधील बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी करतात. या बाजार समितीत पूर्वीपासूनच जयदत्त क्षीरसागरांचं वर्चस्व राहिले. मात्र त्यांचं हे वर्चस्व आता टिकू न देण्याची शपथ तेथील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या स्थानिक पॅनलनं घेतल्याचं दिसून येतंय. बाजार समितीच्या होणाऱ्या निवडणुकीत जर मविया आणि महायुती हे दोन वेगवेगळे पॅनल क्षीरसागरांविरोधात उभे राहिले तर याचा फायदा क्षीरसागरांच्या पॅनललाच होईल आणि त्यांचा विजय होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे क्षीरसागरांचा पराभव करायचा असेल तर या दोन्ही पॅनलला एकत्र यावं लागेल असा विचार केला गेला. आणि फक्त क्षीरसागरांना पराभूत करण्यासाठी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणानं सतत एकमेकांवर चिकलफेक करणारे हे कट्टर विरोधक असणारे मविया आणि महायुतीच्या बीडचे स्थानिक पक्ष एकत्र येणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांनी तयारी दर्शवली आहे. तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती निवडणुकीत एकच पॅनल असावं अशी आमची भूमिका असल्याचं कारण मविया आणि महायुतीच्या नेत्यांकडून दिलं जात आहे. त्यामुळं नेहमीच पक्षाच्या नावावरून एकमेकांची डोकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ही युती डोळ्यात अंजन घालणारे आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. दरम्यान क्षीरसागरांचं वर्चस्व असणाऱ्या बीडच्या बालेकिल्ल्यात आता काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.